काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा पुरस्कार यंदाच्या वर्षी 89व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना देण्यात येणार आहे. माझ्यासारख्या मराठी साहित्याची तपस्या करणाऱ्याला एका महान व्यक्तीच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला हा माझा सन्मान आहे, अशी भावना श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली. माझ्यासारख्या मराठी साहित्याची तपस्या करणाऱ्या एका राजकारणातील महान व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार मला दिला जातोय हा माझा सन्मान आहे, असं मत 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी यावेळी व्यक्त केलंय. विशेष वैशिष्ट्य जाणवलं ते मी सांगणं मला कर्तव्य वाटत. अनेक ट्रस्ट हे फॅमिली ट्रस्ट आहेत. काकासाहेब गाडगीळ या ट्रस्ट मध्ये गाडगीळ फॅमिलीतली फक्त एक व्यक्ती असल्याचं मला कळालं. बाकीचे सर्व इतर आहेत. इतरांच्या योगदानातून आणि सहयोगातून अशा प्रकारच्या ट्रस्टचं काम करणं आणि संस्कृतीच्या साहित्याच्या समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशा प्रकारचं नवनिर्माण करणं ही प्रत्येक काळातली गरज असते. पुरस्कार घेण्या इतका प्रत्येक माणूस लहानच असतो, लहानच असावा लागतो, त्या अर्थाने मी निश्चित लहान आहे. पुण्यातील काकासाहेब गाडगे प्रतिष्ठानाच्या वतीनं यावर्षी काकासाहेब गाडगे पुरस्कार श्रीपाल सबनीस यांना आमदार अनंत गाडगीळ यांच्या हस्ते देण्यात आला. पुस्तक, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. राजकारणातील महामेरू ज्याने गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आपला ठसा उमटवला अशा काकासाहेबांचं काम हे हिमालया एवढं आहे. प्रतिष्ठानाचे जे काम सध्या सुरू आहे ते वाखाणण्याजोगे आहे. काकासाहेबांनी त्यावेळी महाराष्ट्रातील अनेकांचं कल्याण केलंय, त्यांना घडवलंय, अशा व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार मला मिळतोय यासाठी मी लायक आहे, त्यामुळे मला आनंद होतोय, असं मत श्रीपाल सबनीस यांनी यावेळी व्यक्त केलंय. अनंत गाडगे आणि आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे.